कसब्याची चिंता करू नका. येथे बसलोय. गिरीश बापट यांचं आश्वासन. मुख्यमंत्र्यांसोबत अर्धा तास खलबत. कसबापेठ विधानसभा पोटनिवडणूक चुरशी होणार असल्याचं चित्र आहे. या निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी आणि हिंदू महासभेचा उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार आहे. मनसेने अजूनही कुणालाच पाठिंबा दिलेला नाही. तर दुसरीकडे भाजपमध्ये मानापमान नाट्य रंगल्याने भाजपची डोकेदुखी वाढलेली आहे. मात्र असं असतानाच भाजपसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल भाजपचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. यावेळी कसब्याची चिंता करू नका, मी इथे बसलोय असं आश्वासनच गिरीश बापट यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. त्यामुळे कसब्याच्या निवडणुकीत बापट स्वतः लक्ष घालणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घोले रोड परिसरातील महात्मा फुले कला दालनात खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. गिरीश बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यानिमित्ताने शिंदे यांनी बापट यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसेच त्यांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास खलबत झाली. जुन्या आठवणींना उजाळा देतानाच यावेळी राजकीय परिस्थिती आणि कसब्याच्या निवडणुकीवरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.